डिफॉग लाईट तेल, सूर्यफूल, सरकी आणि पाम तेल, तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी। चिराग एंटरप्राइजेस, सावी गल्ली, ड्रेसिंगपूर। फोन 70669169916। कोथळीतील बोळ रस्ते झाले पण सरपंचाच्या घरासमोरील मराठी शाळेकडे जाणारा रस्ता कधी होणार? प्रकाश पाटील यांचा खडा सवाल। जल जीवन मिशन अंतर्गत गावातील उकरण्यात आलेले मुख्य रस्त्यासह चोळबोळातील रस्तेही पूर्ण झाले पण मराठी शाळेकडे जाणारा सरपंचाच्या घरासमोरील मुख्य रस्ता कधी होणार? असा खडा सवाल सुभाष दूध संस्थेचे माजी चेअरमन, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पाटील यांनी द कोथळी टाइम्स न्यूज चॅनलशी बोलताना केला आहे। यावेळी बोलताना प्रकाश पाटील म्हणाले, पासून मराठी शाळा रस्ता होण्याचे गरजेचं आहे। गावातील सर्व विद्यार्थी, सर्व नागरिक मेन रोडने येत असतात पण गावातील सगळी रस्ते झाली, मोळ चोळ गावात न जाणारी वाहनं ती रस्ते झाली, पण जो गावचा मेन रस्ता आहे आणि गाव त्या रस्त्याला सरपंच त्या वार्डातनं निवडून आलेला आहे, सदस्य आहेत 2-3, सगळे बोळ चोळ गावातले झालेलं आहे, एकच रस्ता राहिला आहे कोबाकरण, आणि तो मंजूर आहे म्हणतात आणि पहिल्यांदा गावात इकडनं उकरणी चाललं आहे, बाद पाणीपुरवठ्यामुळे रस्ता उकरण्यात आला, त्याच्यामुळं ह्या रस्त्याकडे कोणाचंच लक्ष नाही। कुठल्याही पडाऱ्याला विचारलं की होणार आहे, फंड आलं आहे, होणार आहे असं म्हणतात, तरी त्याचं लक्ष ग्रामपंचायतीनं द्यावं असं तुमच्याकडं आमची विनंती आहे। तुम्ही काय असेल तिथे पुढचं बोला। जास्त रहदारीचा रस्ता हो आहे, मेन रस्ता होणे गरजेचं आहे। गावात जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठ्यासाठी 1.5 वर्षापूर्वी सर्वप्रथम हा रस्ता उकरण्यात आला। गावातील मुख्य रस्त्यासह ज्या ठिकाणी मोठे वाहन जात नाही असे चोळबोळातील रस्ते पूर्ण झाले पण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेकडे जाणाऱ्या या रस्त्याकडे मात्र ग्रामपंचायतीसह लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले आहे। या रस्त्यावरून जाताना लहान शालेय मुलांसह नागरिकांना कसरत करावी लागत आहे। फक्त मंजूर आहे, होणार आहे, लवकरच होईल अशी आश्वासने ग्रामपंचायतीसह लोकप्रतिनिधी देत आहेत। आश्वासन न देता या रस्त्याचे काम प्रत्यक्ष चालू करावे अशी मागणी येथील नागरिकांची असल्याचे प्रकाश पाटील म्हणाले। दरम्यान या रस्त्याबाबत सरपंच विजय खवाटे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, या रस्त्याबाबत संबंधित विभागाकडे ग्रामपंचायतीच्या वतीने प्रस्ताव पाठवला असून निधी मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे, निधीसाठी आमचा पाठपुरावा सुरू आहे, निधी मंजूर झाल्यानंतर त्वरित या रस्त्याचाही प्रश्न मार्गी लागेल। यावेळी सागर पुजारी, बबन धडेल, सचिन धडेल, बापू चौले, जयपाल परीट, दादा मालगावे, शीतल धडेल, नरसू वळिवडे, महावीर धडेल आदींनीही रस्ता लवकरात लवकर व्हावा अशी मागणी केली। कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा। ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा।